नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज आपण शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्या शिवभक्तांचं आणि आपल्या बांधवांची सेवा करण्यासाठी चाललेलो आहोत रायगडच्या तर्फे। तर सर्वप्रथम आपण आज त्यांना बिस्लरीचे जे छोट्या बॉटल्स येतात ते वाटप करायला चाललेलो आहोत युवास्मिता फाउंडेशनकडून। आणि शिवजयंती म्हणलं की हा आपला सण आहे आणि सकाळपासूनच खूप प्रसन्न वाटते। सकाळपासून भरपूर मजाही केली आहे, काम केले, बिझी होतो दिवसभर। तर आपल्या शाळेतर्फे देखील आपण कार्यक्रम केलेला आहे चौकामध्ये। तर आता म्हणलं की एक बांधील की आणि उन्हाचा तडाखा खूप आहे, तुम्ही बाहेर बघू शकता की खूपच ऊन आहे आणि एवढं गरम होत आहे ना। तर म्हणलं की आपण काहीतरी देणं लागतो महाराजांचं, तर जे आपले भक्त आहे त्यांना पाण्याची तरी सोय करून देऊया, कारण त्या साईडला पण खूपच गरमी आहे रायगड रोडला। तर त्यामुळे आपण आपल्या फाउंडेशनतर्फे चाललेलो आहोत। तर सर्वप्रथम आपण आता पाण्याचे कॅरेट्स कलेक्ट करू आणि आपल्या मित्रांना कलेक्ट करणार आहोत। मित्रांनो हा बघा आपला भगवा ध्वज, खूपच भारी फिलिंग येते ज्यावेळेस असा गाडीला आपण आपला झेंडा लावतो आणि तो अशा मस्त प्रकारे फडफडत आहे। आणि त्याच्यावर तुम्ही बघू शकता जे आपले राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, खूपच गर्वाची गोष्ट आहे ही। आणि हे इथे आमचं बॅच, सो आज आपण फाउंडेशनच्या तर्फे हे काम करायला चाललेलो आहोत। तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता शिवाजी चौकामध्ये। आमचे आराध्य दैवत चला सगळ्यात पहिले आपण घेऊया प्रतीकला। मित्रांनो महाराजांचा हा आदर्श किंवा जो रिस्पेक्ट आपण म्हणू शकतो हे प्रत्येक धर्मातला माणूस करतो। आता तुम्हाला जसं की माझा आता जो मित्र आहे प्रतीक, तो आहे पटेल गुजराती, तो झाला। किंवा अजून म्हणजे आपले जे बाकीचे मुस्लिम बांधव आहेत किंवा बरेचसे जे लोक आहेत ते पण महाराजांचा सन्मान करतात। शिवजयंतीच्या दिवशी जयंती साजरी करण्याची त्यांनाही उत्सुकता असते। तर खूप बरं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये हे सगळे जे बांधव आहेत, जसे शिवाजी महाराजांनी सगळ्या जातींच्या लोकांना एकत्र घेऊन चालले होते, त्या गोष्टी आत्ता पण दिसून येतात। फक्त वाईट हेच वाटतं की राजकारणांमुळं कधी कधी वाद होतात, लोकांमध्ये खूपच भांडणं होतात, दंगली होतात। तर हेच न जरा टाळलं पाहिजे आपण, कारण सगळेच आपले बांधव आहेत। ठीक आहे, दॅट्स नॉट आवर टॉपिक, आपण नंतर बोलूया त्याच्यावरती। तर सगळ्यात पहिले आपण जाऊयात आपल्या कामाला। तो दोस्तों अभी हम आए पाणी की बॉटल्स लेने, तो ये ऐसे हमने टोटल 50,000 लेके रखे अंदर है बाकी का स्टॉक। सो ये हमारे दोस्त लोग यहाँ पे खड़े हैं, तो चलो अभी उठाते। ये लो भाई हम उठाते। तो दोस्तों अभी हमने सब पानी के बॉटल अपने गाड़ी में डाल दिए हैं एंड वी आर गोइंग एट आवर लोकेशन। तो हम बढ़ रहे हैं अभी रायगढ़ रोड की तरफ। तो चलो, और ये हमारी गाड़ी थोड़ी इधर उधर जा रही थी और अभी ये देख सकते और यहाँ पे है संघर्ष भाई आफ्टर लॉन्ग टाइम, बहुत दिनों बाद। यस, और पीछे का सीन हम नहीं दिखा सकते क्योंकि पूरा का पूरा फुल पैक है। तो चलो, हाँ बाहर से शॉट लेने वाला कोई तो चाहिए था। बघा हे आमचे शिव भक्त असे चाललेले आहेत उन्हा तानातून रिटर्न, काही काही खूपच वाजलेले आहेत 4, आम्हाला पण लेट झालंय। असे पळवा वाटत नाही एवढं गाडी रे।
सो ब्रदर, आता तू जाणार पुण्याला? थांब रे बाबा, काय रे कॉर्पोरेट स्लेव्ह यो कॉर्पोरेट स्लेव्ह. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या स्पॉटवरती आणि ह्या पाण्याच्या बॉटल आपण बाहेर काढलेल्या आहेत आणि इथं लावलेला आहे छोटासा बॅनर. सो आता आम्ही जरा सावलीत थांबलो आहे. जे पण आपले शिवभक्त वरच्या साईडनी येत आहेत किंवा किल्ल्याच्या तर्फे जात आहेत त्यांना आपण पाणी देणार आहोत. तर चला पॅकेट फोडा रे बाबांनो. दोस्तों, हम अपना पानी सब डिस्ट्रीब्यूट करके आ गए. तो हमने ज़्यादा फोटोज़ एंड वीडियोज़ नहीं निकाले क्योंकि सब अपने भाई लोग थे और वो अच्छा नहीं लगता कि सोशल मीडिया पे उनको देते वक्त फ़ोटोज़ एंड वीडियो निकाले. सो हमने सिर्फ मेरा और संघर्ष का और प्रतीक का फ़ोटो, ये मतलब सिर्फ अपना टीम का फ़ोटो निकाला है एंड मज़ा आया. और अभी हम आए हैं एक प्रोग्राम के यहाँ पर, तो चलो कंटिन्यू करते. सो वी आर एट नड़गांव. दोस्तों, हम आ चुके हैं यहाँ पे प्रोग्राम में. ये चल रही है पालकी.